नमस्कार. गेल्या 8-10 दिवसांमध्ये जिल्ह्यांच्या वर्तमानपत्रामध्ये माझ्याविषयी काही बदनामी होईल अशा पद्धतीचा मजकूर छापला जात आहे. माझ्या विरोधामध्ये 420 या कलमांतर्गत काही दोन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले आहेत. परंतु जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या व्यक्तींचा माझा धुराने सुद्धा त्या ठिकाणी कागदोपत्री संबंध नाही. आणि आज हे राजकीय विरोधकांनी जे मांडलेलं षडयंत्र आहे हे गेले मी 2005 ते 2017 या कालावधी मध्ये अनुभवलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मी गावचा सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, मार्केट कमिटीचा सभापती, जिल्हा परिषदेचा सभापती, त्याच्यानंतर नियोजन मंडळाची निवडणूक असेल, वेगवेगळ्या निवडणुका मी चांगल्या मोठ्या फरकाने त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. परंतु आज या ठिकाणी या लोकशाहीमध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकांनी प्रयत्न केले, माझ्यावरती सीबीआयची त्या ठिकाणी इन्क्वायरी झाली, ईडीची इन्क्वायरी झाली. माझं एवढंच नाही तर इन्कम टॅक्स आणि बेनामीच्या प्रॉपर्टीच्या संदर्भात सुद्धा माझ्या इन्क्वायऱ्या झाल्या. पण मी अजून एकदा सर्वांना सांगतो, विरोधकांच्या जर दम असेल आणि तुम्हाला खरोखरच या प्रकरणाचा छडा लावायचा असेल तर सीबीआयची चौकशी लावा. साध्या त्या ठिकाणी असणाऱ्या सर्वसामान्य पोलिसांना घेऊन तुम्ही विनाकारण त्या ठिकाणी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना वेठीस धरू नका आणि त्यांचं भांडवल करून समाजामध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. आज गुरुपौर्णिमा आहे, माझे गुरु बापूसाहेब थेटे होते. मी बापूसाहेब थेट्यांना स्मरून सांगतो, मी असली कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी करत नाही. तर गोरगरिबांचा संसार उभा करण्यासाठी मी आज 15-20 वर्ष सातत्याने काम करत आहे. मी असल्या प्रकारचं घाणेरडं काम कधी राजकारणामध्ये केलं नाही. आणि म्हणून राजकारणामध्ये ज्या अपप्रवृत्ती आहेत, एखादा कार्यकर्ता पुढे गेल्याच्या नंतर त्याला मागं कसं खेचता येईल. आता लोकशाहीच्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी आत्ताचे झालेल्या निवडणुकांमध्ये पाहिलं, मी झंझावती प्रचार 2-3 जिल्ह्यामध्ये केला आणि संबंधित उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. मी ज्यांना ज्यांना राजकारणामध्ये त्या ठिकाणी घरी बसवले, आता ते सगळे विरोधक एकत्र देऊन मला संपवण्याचा घाट घातलेला आहे. पण मित्रांनो, मी एवढंच सांगणार, मी तुमच्या साक्षीने उभा आहे, सर्वसामान्य लोक माझ्या पाठीमागे उभे आहेत. आज हे असणारा कायदेशीर आधार घेऊन आपण या गोष्टीतून तो बाहेर जाणार आहे. पण ज्यांनी माझ्यावर षडयंत्र केलं त्याचं त्या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने कायद्यामध्ये बसेल त्या पद्धतीने त्यांच्यावर दाबून नुकसानीचा दावा ठोकणार आहे. आणि विरोधकांना एवढं सांगेल, तुमच्यात हिंमत असेल तर माझी सीबीआयची चौकशी लावा. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.